नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी शिकणार आहोत मागच्या मराठीच्या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला मूळाक्षर लिहायची आणि वाचायची कशी ते शिकवलेलं आहे आता आपण काना कसा वापरायचा ते शिकणार आहोत बाराखडीमध्ये काना वापरून तो शब्द दुसऱ्या नंबरला वापरला जातो आ साऊंड चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया करा या रहा हसा याचा योग्य उपयोग करायला शिकूया ही जी खूण दिसते तुम्हाला या खुणेला काना म्हणतात ही खूण अक्षराला लावली तर त्या अक्षराचा आ असा उच्चार होतो दिस साईन गिव्ज दिस म्हणजे ही जी साईन आहे काना दिस साईन गिव्ज आ साऊंड टू द लेटर इट इज कॉल्ड काना प्रत्येक बाराखडीतील दुसरे अक्षर काना आहे आपण काही उदाहरण बघूया इथे पहिलं उदाहरण दिलेलं आहे अ अधिक काना म्हणजेच आ शब्द तयार होतो त्यापासून न अधिक काना म्हणजे ना प अधिक काना म्हणजे पा ड अधिक काना म्हणजे ढा अशा पद्धतीने कानाचा शब्द लिहिताना वापर केला जातो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली वेलांटी दुसरी वेलांटी उकार मात्रा याबद्दल शिकणार आहोत आजचा व्हिडिओ इथेच संपलेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद